गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या आजच्या बैठकीत पुण्यातील दूध पॅकिंगच्या ठेका असणाऱ्या गायत्री एंटरप्राइजेसच्या कामाबद्दल चर्चा करण्यात आली जुन्या संचालक मंडळाच्या आशीर्वादानं काम करणाऱ्या गायत्री एंटरप्रायझेसकडे पॅकिंगसाठी पुरेशी यंत्रणा नसल्यानं तसंच पॅकिंगचा दरसुद्धा जास्त असल्याचं आढळून आलंय त्यामुळे संचालक मंडळाच्या आजच्या बैठकीत गायत्री एंटरप्राइजेसला ठेका का रद्द करू नये अशी विचारणा करणारी नोटीस पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय गोकुळ दूध संघाच्या तत्कालीन संचालक मंडळाच्या चुकीच्या कारभारावर बोट ठेवत नामदार सतेज पाटील आणि नामदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी आघाडीनं निवडणूक काळात चांगलंच रान उठवलं होतं गोकुळ दूध संघाचा कारभार करताना काही कारभारी मंडळींनी स्वतःचे आणि नातेवाईकांचे उद्योग वाढवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत होता दूध संकलन वाढवण्यासह खर्चात काटकसर करून उत्पादकांना दोन रुपये जादा दर देण्याचं आश्वासन या आघाडीनं दिलं होतं या आश्वासनावर विश्वास ठेवत सभासदांनी आघाडीला कौल दिला त्यामुळे नव्या संचालक मंडळानं या आश्वासनाच्या पूर्ततेसाठी अनेक महत्वाचे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे याचाच भाग म्हणून दूध वाहतूक करणाऱ्या टँकरच्या भाड्यात कपात कंत्राटी कर्मचारी कमी करणं मुंबईतील दूध पॅकिंग महानंदकडून करून घेणं हे निर्णय घेत संचालक मंडळानं खर्चात मोठी बचत केली आहे काटकसरीच्या कारभाराचा भाग म्हणून चेअरमन विश्वास नारायण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत पुण्यातील वितरण महत्वाची चर्चा करण्यात आली पुणे शहरात दररोज साडेतीन लाख लिटर गोकुळ दुधाची विक्री होते पुण्यातील दूध पॅकिंगचा ठेका असणाऱ्या गायत्री एंटरप्राइजच्या कामकाजाबद्दल आजच्या बैठकीत प्रामुख्यानं चर्चा करण्यात आली गेली अनेक वर्ष गोकुळचे कारभारी राहिलेल्या एका नेत्याच्या नातेवाईकाच्या या गायत्री एंटरप्राइजेसला दूध पॅकिंगसाठी प्रति लिटर एक रुपये पंचवीस पैसे इतका दर दिला जातो हा दर इतर कंपन्यांपेक्षा जास्त असल्याची माहिती समोर आली आहे त्याचबरोबर गायत्री कडे अतिरिक्त दूध पॅकिंगची व्यवस्था नसणं पार्किंगची योग्य सोय नसणं दूध पाश्चरायझ करण्याची यंत्रणा नसणं दही तयार करण्याची व्यवस्था नसणं यासारख्या गोष्टी संचालक मंडळाच्या निदर्शनाला आल्या दूध पॅकिंगसाठी आवश्यक त्या सुविधा नसल्यामुळे ठेका का रद्द करू नये अशी विचारणा करणारी नोटीस आता गायत्री एंटरप्राईजेसला बजावण्याचा निर्णय संचालक मंडळानं घेतला आहे आजच्या बैठकीत वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीनंही चर्चा करण्यात आली